आज सकाळच्या सुमारास नाशिक शहरातील सावतानगर परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला होता। आज सकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान भर वस्तीत हा बिबट्या घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यानंतर तातडीने वन विभागाला कळवण्यात आलं होतं आणि वन विभागाचं पथक घटनास्थळी तातडीने दाखल झालं। त्यानंतर वन विभागाकडून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले। आपण दृश्यांमध्ये बघतोय की भर वस्तीत असा हा बिबट्या घुसल्याने नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झाली होती। त्याचप्रमाणे बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना बिबट्याला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील या ठिकाणी नागरिकांची झाली होती आणि अखेर या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलं असून हा बिबट्या वन विभागाने जेरबंद केला आहे। त्याचप्रमाणे वन विभागाच्या वाहनात या बिबट्याला ठेवण्यात आलं असून सुरक्षित स्थळी हलवण्यात देखील आलं आहे। मात्र भरवस्तीत हा बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या बिबट्याला आता पकडण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। कॅमेरा पर्सन विकीसह मी चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।